हॅलो, सिक्रेट्स ऑफ टिशामध्ये मी टिशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मान्सून चालू झालेला आहे, पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आपली स्किन फार ऑइली होते किंवा त्याच्यावरची जर ॲक्ने असतील, तुमची ॲक्ने प्रोन स्किन असेल तर ऑइलमुळे ॲक्ने यायला सुरुवात होतात, स्पॉट्स वगैरे डार्क स्पॉट्स असतात. तर तुम्हाला माहिती आहे माझी स्किन आहे ती ॲक्ने प्रोन स्किन आहे आणि या पावसाळ्यामध्ये मी माझं स्किन केअर रुटीन चेंज केलेलं आहे कारण मला एक नवीन प्रोडक्ट मिळालेला आहे ज्याचं नाव आहे पिलग्रिम. तर पिलग्रिमचं हे माझ्याकडे काही प्रोडक्ट आहेत, फेसवॉश आहे, मॉइश्चरायझर आहे आणि सिरम आहे. तर हा जो ब्रँड आहे हा 100% क्रुएल्टी फ्री आहे, पॅराबिन फ्री आहे, सल्फेट फ्री आहे, नॉन टॉक्सिक केमिकल याच्यामध्ये बिलकुल नाही, याला कुठल्याही प्रकारचा परफ्यूम नाही आहे. तर असा हा ब्रँड आहे, इंडियन ब्रँड आहे हा. फक्त सगळे जे प्रोडक्ट आहेत किंवा जे कंटेंट्स आहेत ते सगळे कोरियन ब्रँडचे असं तसं आहे. कोरियन गर्ल्सची जर स्किन बघितली तर ती अगदी फ्लोलेस असते किंवा ग्लास स्किन इफेक्ट देतो, तसा याने मला इफेक्ट दिलेला आहे. माझे जे ॲक्ने होते ते कमी झालेले आहेत आणि मला स्वतःला जे माझे ॲक्नेचे जे स्पॉट्स होते ना ते फार कमी वाटतात. तर पहिल्यांदा मी हे प्रोडक्ट यूज केले आणि त्याच्यानंतर मी याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते. तर हा प्रोडक्ट मला कुठे मिळाले, कसे मिळाले, कसे मी अप्लाय करते हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पहिला जो प्रोडक्ट आहे हा आहे व्हॉल्कॅनिक लावा ॲश फेस वॉश. जर समजा तुम्हाला ॲक्ने प्रोन स्किन असेल, ॲक्ने येत असेल, तर हा फेस वॉश तुमच्यासाठी खूप छान आहे कारण यामध्ये आहे युगडुगू आणि व्हाईट लोटस. ह्याची कन्सिस्टन्सी जर तुम्ही बघितली तर ही कन्सिस्टन्सी थिक आहे आणि काळ्या कलरची काळा कलर आहे याचा. आणि यामध्ये व्हॉल्कॅनिक लावा आहे. व्हॉल्कॅनिक लावा म्हणजे काय, तर तो मॅग्नेट किंवा डर्ट असेल ते आपल्या स्किनमधून खेचून काढतो आणि आपल्या स्किनमध्ये पेनिट्रेट होऊन जे पोर्स वगैरे आहेत त्यांना डीप क्लीन्स करतो आणि अनक्लॉक्स करतो पोर्सला. युगडुगू जे आहे ते आपले जे पिंपल्स आहेत त्याला ड्राय करतं, म्हणजे ॲक्टिव जे आता मला पिंपल आलेले आहेत ते त्याला ड्राय करणार. आणि जे लोटस आहे व्हाईट लोटस, त्याने आपली स्किन एकदम व्हायब्रंट व्हायला मदत होते. तर मी याचा उपयोग सकाळी माझ्या मॉर्निंग स्किनमध्ये करते, स्किन केअर रुटीनमध्ये करते आणि सुद्धा मी हे फेस वॉश लावते. तर ते फेस वॉश जेव्हा मी करते ना त्यावेळेस मला पूर्णपणे असं जाणवतं की हा सगळी डर्ट निघालेली आहे, सगळं त्याने खेचलेलं आहे आणि पूर्णपणे केमिकल याच्यामध्ये काही केमिकल नाही आहे, याला कसलाच वास नाही आहे. पण अशी ते जेव्हा मी लावते त्यावेळेस मला असं वाटतं की हा सगळी डर्ट किंवा इम्प्युरिटीज आहे ती निघून गेलेली आहे. यानंतर मी यूज करते पिलग्रिमचं मॉइश्चरायझर, हे पण मी दिवसातून दोनदा यूज करते. तर याची पॅकेजिंग तुम्ही बघाल अशी आहे आणि याच्यासोबत एक वुडनचा स्पॅच्युला सुद्धा मिळालेला आहे. तर स्पॅच्युलाच्या हेल्पने मी मॉइश्चरायझर चेहऱ्यावरती लावून घेते. आणि हे आहे त्याचं पॅकेजिंग, पिलग्रिम सिक्रेट्स ऑफ जेजू आयलंड ऑइल फ्री जेल मॉइश्चरायझर विथ हायलुरोनिक ऍसिड अँड विलो बाग. हायलुरोनिक ऍसिड आणि ग्लिसरीन आपल्या स्किनला हायड्रेट करतं, विलो बाग आहे ते आपल्या स्किनला सूद करून नियासिनामाइड जे आहे ते आपल्या स्किनचे जे पोर्स आहेत ते मिनिमाइज करायला मदत करतं. मेल फिमेल दोघंही यूज करू शकतात. अगेन याला कुठलाही प्रकारचा वास येत नाही आणि जेल बेस्ड कन्सिस्टन्सी आहे याची आणि एकदम स्किनवरती हे लाईट वाटतं. आपण स्किनवरती काहीतरी हेवी लावल्यासारखं आपल्याला अजिबात जाणवत नाही. यानंतर माझ्याकडे आहे पिलग्रिमचं सिक्रेट्स ऑफ जेजू आयलंड कोरिया नियासिनामाइड अँड अल्फा अर्बुटिन स्किन क्लेरिफाईंग सिरम विथ कॅमेलिया. हे सुद्धा सिरम सगळ्या स्किन टाईपच्या लोकांसाठी आहे. जर समजा तुमची स्किन ड्राय असेल, ऑइली असेल किंवा कॉम्बिनेशन असेल तरी हे तुम्हाला सिरम चालू शकतं. हे असं ड्रॉपरसोबत येतं आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता की खूप रनी कन्सिस्टन्सी आहे, अजिबात तुमच्या स्किनवरती हेवी जाणार नाही हे सुद्धा सिरम. तर यामध्ये नियासिनामाइड आहे, अल्फा अर्बुटिन आहे आणि कॅमेलिया आहे. तर हे सिरम जे आहे ते तुम्ही कधी यूज करायचं, तर जेव्हा तुमचा चांगला फेस वॉश झालेला असतो त्यावेळेला 2 ते 3 ड्रॉप तुम्ही हातावरती घ्यायचे आणि नंतर चेहऱ्यावरती सगळीकडेच इव्हनली स्प्रेड आउट करायचे. याने तुम्हाला मसाज करायचं नाही आहे. ओके, तर हे तुम्हाला जर समजा तुमच्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर असेल किंवा डर्ट असेल तर हे वर्क करणार नाही. मॉइश्चरायझर पण लावायचं नाही आहे आणि ऑइली स्किन असेल तर तुम्ही ते साफ फेस वॉश करून घ्यायचा आणि लगेचच मग हे टोनर हे सिरम तुम्हाला यूज करायचं आहे. हे सिरम वापरल्यावरती तुमचे जे ॲक्नेचे स्कार आहेत किंवा डार्क स्पॉट्स आहेत ते कमी व्हायला मदत होते. नियासिनामाइड जे आहे ते तुमचे ॲक्ने मार्क्स आहेत ते फेड आउट करायला मदत करतात. अल्फा अर्बुटिन जे आहे ते तुमच्या स्कार्सला रिपेअर करतं आणि कॅमेलिया जे आहे ते तुमच्या सीबम प्रोडक्शन, म्हणजे तुमची जे ग्रंथी आहेत, ऑइल प्रोड्यूस करणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत त्याला कमी करण्यासाठी, म्हणजे ऑइल प्रोडक्शन कमी करण्यासाठी कॅमेलिया मदत करतं. तर हे झालं, मी तुम्हाला पहिल्यांदा पॅकेजिंग दाखवलं, कसं वर्क करतं तेही सांगितलं. आता सगळ्याच्या प्राईसकडे येऊया. माझ्याकडे जो फेस वॉश आहे त्याची प्राईस आहे 350 रुपीज.
मॉइश्चरायझर आहे, त्याची प्राईस आहे 495 रुपीज, आणि माझ्याकडे एक माझ्याकडे जे सिरम आहे त्याची प्राईस आहे 650 रुपीज. आणि जर समजा तुम्ही माझा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला 15% डिस्काउंट मिळू शकतो. तर ह्याची सगळ्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, माझं कुपन कोडसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही जरूर चेक करा. प्लस हे जे प्रोडक्ट आहे ते तुम्हाला ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि नायकावरतीसुद्धा अवेलेबल आहेत. तर हे होतं पिलग्रिमच्या बाबतीत माझं ऑनेस्ट रिव्ह्यू, आणि हे प्रोडक्ट मला खूप जास्त आवडलं. मला वाटतं हे तुम्हाला, जर समजा तुमची ऑइली स्किन असेल तरीसुद्धा तुमच्यावरती हे वर्क करेल. तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला अशी आशा करते. भेटत राहू असंच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय.